घाट पार करून ज्ञानेश्वर महाराज पालखी सासवड मुक्कामी। पुरंदर तालुक्यातील दिवे घाटातील अवघड वळणे पार करून ज्ञानेश्वर महाराज पालखी सासवड मुक्कामी दाखल झाली। लाखोंच्या संख्येने वारकरी संप्रदाय दाखल झाला। झेंडेवाडी या ठिकाणी सर्व पक्षी सदस्यांनी पालखीचे स्वागत केले। सासवडच्या सीमेवर सासवड नगरपालिकेने जंगी स्वागताची तयारी केली होती। यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतरे व बबनराव पाचपुते उपस्थित होते। वारी ही पर्वणी असली आणि महाराष्ट्रातून आगारामध्ये त्या वारीसाठी येत असतात आणि वारीतला सगळ्यात मोठा आनंदाचा आणि ऊर्जा देणारा क्षण कोणता असेल हा दिवे घाट चढणार हा सर्वात आनंदाचा एक वेगळ्या प्रकारचा आनंद देणार आहे। आगाच्या इथे आपला भाग सगळे लोक नव्या दमाने आले। पहिला टप्पा ज्या वारे ज्या दिंडीमध्ये चालतो आमच्याकडे पांड्याचं जीवन आहे आम्ही आलेले आहेत पांड्याचं जीवन होणार आहे ते पांडे तयार करण्यासाठी नाशिक वारी आता डिजिटल आपल्याला 1962 साली माझ्या वडील सांगत होते 40 बैलगाड्या होत्या आणि एक ट्रक होती एक छोटीशी जीप होती झोका आणि त्यावेळेस ती वायरस तो सोहळा चाललेला होता। आता 16 दिवसांदिवस वाढवलेला अधिकारी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये दिल्ली निघून गेल्यानंतर पाठीमागे लोकांना वाईट वाटायचं आता फक्त वारी राहिली नाही वारी ही जीवनदायी झालेली आहे। वारी ही खरं तर लोकांना जीवन देणारी आणि ऊर्जा देणारी वाटत त्या वारीमध्ये या वारीमध्ये आल्यानंतर काही क्षणामध्ये तुम्ही तुम्हाला स्वतःला विसरता तुमचं नाव विसरता गाव विसरता क्षेत्र विसरता लिंग सुद्धा विसरता संपर्क करावा समाधान जीवन आहे।